राऊंड नंबर 2 वर जो संघ पुकारला होता त्यामध्ये काहीसा बदल होते. जोगेश्वरी नागुंडे विरुद्ध वाशी हा सामना पुढे ढकलण्यात येईल. तिथे होणारा सामना गावदेवी पाटणसाई विरुद्ध नवयुवक सोनार सिद्ध घाटा. आपल्याला पहिला पुकार राऊंड नंबर 2 साठी. तर राऊंड नंबर 1 साठी शेवटचा आणि फायनल कॉल गावदेवी मुंडाणी विरुद्ध जय हनुमान सांगडे विना विलंब राऊंड नंबर 1 वर चला. गावदेवी मुंडाणी विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ जय हनुमान सांगडे राऊंड नंबर 1 ची स्कोरशीट जमा करा. चला ग्राउंड नंबर 1 वर गावदेवी मुंडाणी जय हनुमान सांगडे शेवटचा आणि फायनल कॉल. शेवटचा मिनिट आपल्याला दिला जाते दोन्ही संघांना. ग्राउंड नंबर 2 वर दुसरा पुकार गावदेवी पाटणसाई नवयुवक सोनार सिद्ध घाटा. आपल्याला दुसरा पुकार ग्राउंड नंबर 2 साठी. तर ताट होतील माना उंच होतील नजरा रयतेच्या राजाला मानाचा उजरा. तर या रोहा तालुक्यात सन्माननीय आदरणीय भारतीय जनता पार्टी रोहा तालुका अध्यक्ष सन्माननीय अमितजी खडसे यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून नमोचसक 2024 ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा साकारलेली आहे. तर काय घडणार काय बिघडणार या स्पर्धेचा भाग्यविधाता बाहुबली कोण होणार. ग्राउंड नंबर 1 खाली आहे. चला गावदेवी मुंडाणी प्रतिस्पर्धी संघ विना विलंब चला. नवयुवक सोनार सिद्ध घाटा गावदेवी पाटणसाई ग्राउंड नंबर 2 वर दुसरा पुकार जयत येत राहायचा आहे. तर ग्राउंड नंबर 1 वर संघ हजर होतोय. जय हनुमान सांगडे विरुद्ध गावदेवी मुंडाणी. सन्माननीय आदरणीय निवाजी खरिवले साहेब यांचं शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे. सन्माननीय आदरणीय अमितजी खान साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होत आहे. मी विनंती करतो सर्व मान्यवरांना आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. या जिल्ह्याचे युवा नेते सन्माननीय अमित दादा घाक यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले प्रकाशजी भगत खरिवले साहेब यांचंही आयोजकांकडून सहर्ष स्वागत. समयात आलेले बाबू रटाटे सन्माननीय निवाजी खरिवले त्याचबरोबर एलपे केमिकल युनियन कमिटीचे अध्यक्ष श्री राजेशजी गायकर साहेब यांचंही नियोजन कमिटीकडून सहर्ष स्वागत.
चला ग्राउंड नंबर एक वर जय हनुमान सांगडे संघ उपस्थित झालेला आहे. गावदेवी मुंडाणी संघ आपण सुद्धा चला. सामनाधिकारी ग्राउंड नंबर एक वर चला. मुळात मुळात आपला मित्र असा असावा की ज्याच्याकडे पाहताना आणि ज्याच्याबद्दल ऐकताना आपली मान ही वरच्या दिशेने आणि छाती ह्या अभिमानाने फुलली पाहिजे की हा माझा मित्र आहे. माझ्या भावनाही दादाच्या बाबतीत असाच आहेत. रायगड जिल्ह्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या अमित दादा घाट. सध्याच्या जगमगाठीच्या दुनियेत जो तो प्रतिसाद आपले आपापलेला असताना भाऊंचं निरपेक्ष भावनेतून सुरू असलेले लोकपिता समाजकार्य पाहिलं की हिंदीतील एक म्हण आठवते, नेकी कर और दर्या में डाल. समाज कार्य करत असताना ते कार्य लोकांच्या विश्वासाचं प्रतीक बनलं पाहिजे. त्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांसाठी समाजात काम करत असताना त्याची गुणवत्ता कशी असावी आणि ती कशी टिकून ठेवावी याचं ज्वलंत उदाहरण मत सहित समाजातील अनेक तरुणांसाठी ऊर्जा स्रोत. समाजात आपला विचार आणि कार्य प्रभावित करून आपल्यासारखे व्यक्तिमत्व घडवणं सर्वात अवघड आहे. परंतु दादांनी समाजासाठी केलेल्या कार्यातून आज अनेक तरुण त्यांचं अनुकरण करून त्यांचा आदर्श घेऊन निस्वार्थ भावनेने समाज कार्य झोकून देत आहेत. दादाने आजच्या तरुणाला एक मार्ग दाखवून दिला आहे, एक आदर्श निर्माण करून दिला आहे आणि आम्ही या त्या मार्गाने मार्गक्रमण करत आहोत. असे हे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे परम मित्र बंधुतुल्य समविचारी समाजसेवक रायगड जिल्हा युवक भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष विद्वान रोहा भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय अमित दादा घाट. मागील काही वर्षाच्या मैत्रीबद्दल भाऊबद्दल व्यक्त व्हायचं म्हटलं तर भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत दादा ठाकूर, कॅबिनेट मंत्री महोदय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांचे सहकार्य यांचे विश्वासू कार्यकर्ते, तसे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय देवशील दादा पाटील यांचे विश्वासू सहकारी, भाजप पक्षाचे विचार व कार्य जनसामान्यपर्यंत पोहोचवणारे, जिल्ह्यातील अनेक बेरोजगार तरुणांना MIDC मध्ये आपल्या माध्यमातून रोजगार देणारे, जिल्ह्यात चाललेल्या प्रस्थापितांच्या धनदानग्यांच्या घराणेशाहीच्या राजकीय पक्षाच्या सामान्य करून शक्य तितके पीडित समाजातील तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून हरवलेल्या अस्मितेचा पुन्हा लढाई सुरू आणि स्वतःचं उदाहरण पेटवून दिलं. आपल्याही राजकारणात आणि समाजकारण करू शकतो या सर्वांना सोबत घेऊन सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवत अशा या अमित दादांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख आणि कोटी कोटी शुभेच्छा. गावदेवी मंडळाने विनाविलंब चला, आपल्याला शेवटचे 30 सेकंद असतील. विनाविलंब चला गावदेवी मुंडाणी. वारंवार पुकार दिला जातोय मित्रांनो, ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आहे. ग्राउंड नंबर एक वर पुढील होणारा सामना जय हनुमान रासल चौंडेश्वरी कडसुरे आपल्याला पहिला पुकार ग्राउंड नंबर एक साठी. तर ग्राउंड नंबर दोन वर नवई बघ सोनार सिद्ध दाटाव गावदेवी या जिल्ह्याचे बुलंद आवाज, युवकांचे प्रेरणास्थान आणि अन्यायविरुद्ध बंड करून आपण आपल्या यशस्वी वाटचाल करण्यासाठी ज्यांनी या जिल्ह्यातील तरुणांना जागृत केलं, या देशामध्ये या राज्यामध्ये कुठेही प्रस्थापितांचं राज्य चालत नाही ते आपण उत्तम लावू शकतो याची आशा तरुणांमध्ये निर्माण करून दिली. असे अमित दादा घाट यांना वाटचा निमित्त या जिल्ह्यातून आणि तालुक्यातून असंख्य मान्यवर तरुण मित्रमंडळ येऊन शुभेच्छा देत आहेत. अशा आलेल्या सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत आणि आर्थिक शुभेच्छा. ज्या संघानं पुकार दिलेला आहे
त्यांनी जयंत येत राहायचं. तिसऱ्या पोखऱ्याला आपल्याला हजर राहावं लागेल. ग्राउंड नंबर एक वर रसिकांच्या या ठिकाणी अमित दादा घाग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले गावातील मंडळी विनोजी बाई, प्रकाशजी वारंगे साहेब, पोलीस पाटील, तसे मोरेश्वरजी वारंगे, पत्रकारीच्या दुनियेत आणि वास्तव आणि खरी बातमी खरा वास्तव लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी अनेक वर्ष या तालुक्यात धडाडीने काम करणारे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय मिलिंदजी आष्टीवकर साहेब आणि त्यांच्या पत्नी आष्टीवकर मॅडम, या अमितदादा घाग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आपले शुभ आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. तरी त्यांच्या आयोजकांकडून सहर्ष स्वागत. स्कोर रिपोर्टर ग्राउंड नंबर एक वर झाला विनाविलंब स्कोर रिपोर्टर. चला ग्राउंड नंबर एक वर स्कोर रिपोर्टर झाला सांगा चालू करूया. नव्याने भाजपमध्ये आलेले मनसेचे कीर्तने रितेशजी कीर्तने हे या ठिकाणी अमित दादाला स्वागत करण्यासाठी आलेले. आयुष बामने यांनी ग्राउंड क्रमांक 2 वरती स्कोरचं काम बघायचं. आयुष बामने स्कोर रिपोर्टर ग्राउंड नंबर 1 वर झाला आयोजक बामने साहेब धन्यवाद. ग्राउंड नंबर 1 चालू करून घ्यायचं आहे. सर्व संघांना सूचना करतोय तिसऱ्या पोखऱ्याला आपल्या हजर राहायचं आहे. स्कोर रिपोर्टर झाला ग्राउंड नंबर 1 वर. अविनाश भगत आपले सहकारी व्यासपीठाकडे चला. संकेत मोरे आपण सुद्धा व्यासपीठाकडे चला. संकेत मोरे, संकेत मोरे, धीरज मोरे स्टेज जवळ यायचं. धीरज मोंडे, मोंडे धीरज मोंडे आणि संकेत मोरे स्टेज जवळ यायचं. आणि रोड गावचे ग्रामस्थ श्री दत्ता डाके, माझी ग्रामपंचायत सदस्य दत्ता डाके हे या ठिकाणी शुभेच्छा व आशीर्वाद देण्याकरता आलेले आहेत. त्यांच्या आयोजकांकडून सहर्ष स्वागत. त्याचबरोबर माझी ग्रामपंचायत सदस्य अण्णा श्री खात साहेब यांचंही या ठिकाणी कमिटीकडून सहर्ष स्वागत.
ग्राउंड नंबर एक वर स्कोर रिपोर्टर फलटेट साठी सुद्धा पाहिजे. दोघे जण चला तिथे ग्राउंड नंबर दोन एक वर सामना थांबला. मित्रांनो सामने थांबवू नका. चला सामनाधिकारी असतील तर चला सामनाधिकारी सुद्धा आपण सहकार्य करा. आयोजक जरा स्कोर रिपोर्टर बघा ग्राउंड नंबर एक वर. हृदयाचे ठोके वाढवणारा रंगतदार सामना ग्राउंड नंबर दोन वर. गुणसंख्या पाहिली तर 19-19. निर्णयात्मक चढाई कालामध्ये युवा गड विरुद्ध बोरली चिंचमाता. लाजवाब सामना. पाच पाच रेड कडे जाणार की विजयाचा शिलेदार ग्राउंड नंबर दोन वर कोण होणार. राउंड नंबर दोन वर विजय भोईर. राउंड नंबर दोन वरचा सामना समसमा गुणांवर सुटलेला आहे. आता पाच पाच रेड आपल्याला ग्राउंड नंबर दोन वर पाहायला मिळतील. जोरदार टाळे उजळ दे मित्रांनो. ग्राउंड नंबर दोन वर जो सामना चालू आहे कालामध्ये युवक गड विरुद्ध चिंचमाता बोरली पंचायत. ना जवाब सामना. पुढील होणारा सामना ग्राउंड नंबर दोन वर शेवटचा आणि फायनल कॉल. जय हनुमान वाशी जोगेश्वरी नागोटणे. आपण स्वागत कक्षात आलं तरी चालेल. धन्यवाद. सॉरी ग्राउंड नंबर दोन वर नवयुवक सोनार सिद्ध धाटाव आणि गावदेव पाटणचे असा हा संघ आहे. तिसरा पुकार आपण जयत जायत राहायचं आहे. ग्राउंड नंबर एक वर जय हनुमान रासल चौंकेश्वरी कडसुरे. आपल्याला फायनल कॉल. आपण स्वागत कक्षावर चला. नवयुवक सोनासिद्ध दाटाव संघाचा प्रतिनिधी कोणी असेल व्यासपीठाकडे चला. नवयुवक सोनासिद्ध दाटाव. नवयुवक सोनासिद्ध दाटाव माईकडे संपर्क साधा जरा. प्रतिनिधी नवयुवक सोनासिद्ध दाटाव.